तुमच्याही मुलांना किंडर जॉय आवडतात ना, तर ही रेसिपी संपूर्ण पहा व बनवा घरगुती पद्धतीने किंडर जॉय। धन्यवाद। 2 इलियस तयार झालेले आहेत। आता यावर आपण बॉईल ठेवून देणार आहोत, जे आपण बनवलेले आहेत पर्कपासून। अशा रीतीने आपले किंडर जॉय तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत मार्केटसारखा किंडर जॉय। त्यासाठी मी ते कॅडबरी घेतलेली आहे, दूध पावडर घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे 2 पर्क घेतलेले आहेत व त्याचबरोबर थोडेसे दूध आपण इथे घेतलेले आहे। तर अशा आता आपण याला बनवायला सुरुवात करू। तर सर्वप्रथम ही जी कॅडबरी आहे ती आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे, त्यामुळे जो बेस असतो किंडर जॉयचा तो बनवणे खूप इझी होते। त्यासाठी सर्वप्रथम ही कॅडबरी अशा रीतीने आपण तुकडे तुकडे करून घेणार आहोत, जेवढे होतील तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण ह्याला खिसणीने खिसूसुद्धा शकतो व अशा रीतीने तुकडे देखील करू शकतो। तर अशा रीतीने सर्वप्रथम आपण कॅडबरीचे काही तुकडे करून घेऊ। तुकडे करून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला दूध ॲड करायचे आहे, त्यामुळे ही कॅडबरी चांगली गरम होत असताना जास्त जळत नाही व चांगल्या रीतीने याला कलर देखील येत असतो। तुम्ही पाहू शकता चांगल्या रीतीने ही कॅडबरी मेल्ट झालेली आहे, पेस्टसारखे झालेले आहे। आता आपण दूध पावडरचा सेकंड जो लेअर असतो तो बनवायचा आहे। दूध पावडरमध्ये थोडंसं दूध घालून याला फेटून घ्यायचे आहे, याचीसुद्धा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा रीतीने। तुम्ही पाहू शकता आपली आता पेस्ट तयार झालेली आहे। यातील गाठगुठळ्या ज्या असतील त्या चांगल्या रीतीने पसरून घ्यायच्या आहेत, एकसारखी घट्ट अशी पेस्ट बनवायची आहे व एक बाजूला ठेवून द्यायची आहे। अशा रीतीने आपण कॅडबरीची व दूध पावडरची अशी पेस्टसारखी बनवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जरासे पातळ हवी असेल तर थोडेसे तुम्ही यामध्ये दूध देखील ॲड करू शकता, घट्ट हवे असेल तर तुम्ही यामध्ये दूध पावडर ॲड करू शकता। अशा रीतीने तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही बनवू शकता। अशा रीतीने पुन्हा फिरवून घ्यायची आहे। आपण पर्कची कॅडबरी घेतलेली होती ती त्यामध्ये वेपर्स असतात व अशा रीतीने, त्यामुळे आपल्याला लाडू बनवणे खूप सोपे जात असते। सर्वप्रथम अशा रीतीने तर बारीक करून घ्यावी व त्यानंतर हाताने असे कुस करून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तुम्ही मिक्सरमध्ये केलं तर खूप बारीक होत असते, त्यामुळे आपण हाताने किंवा चमच्याने अशा प्रकारे ही पर्क कॅडबरी बारीक करून घ्यायची आहे। अगदी काही मिनिटातच आपल्याला अशा प्रकारे बारीक होत असते व यामुळे लाडू खुसखुशीत पण लागतात व टेस्टी देखील लागतात। किंडर जॉयमधील लाडू लहान मुलांना खूप आवडतात, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपण घरगुती पद्धतीने कधीही कॅडबरीचे लाडू असे बनवू शकतो। बारीक करून झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहे। जर लाडू पटकन बनत नसतील तर त्यामध्ये साधारण थोडेसे दूध ॲड करायचे आहे, त्यामुळे लाडू हे पटकन बनले जात असतात। सर्वप्रथम हाताने थोडे दाबून बघायचे आहे की लाडू कसे बनत आहेत ते। त्यानंतर यामध्ये थोडेसे दूध आपण ॲड करणार आहे, जास्त दुधाचा वापर करायचा नाही, तर फक्त एकसारखे लाडू हवेत म्हणून थोडेसे दूध ॲड करायचे आहे। अशा रीतीने सर्व दूध सर्व कॅडबरीला लागले पाहिजे असे करायचे व त्यानंतर असे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आता झटपट लाडू बनत आहेत, आपण दूध घातल्यामुळे हे खूप सोपे झाले आहे। अशाच रीतीने तुम्ही देखील दुधाचा वापर करून अशा प्रकारे झटपट लाडू बनवू शकता। आपण पूर्ण एक कॅडबरी घेतली होती त्यापासून आपल्याला 2 लाडू मिळत आहेत, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता। किंडर जॉयमध्ये लहान आकाराचे बॉल्स असतात, पण आपल्याला इथे आपण 2 कॅडबरीचा वापर केल्यामुळे हे 2 मोठे बॉल्स होणार आहेत। जो लहान बॉल झाले त्याला राहिलेला मसाला देखील आपण हा त्याला लावून घेणार आहे व अशा रीतीने हे बॉलसुद्धा करून घेणार आहोत। अशा रीतीने आपण 2 बॉल बनवत आलो आहोत। अशा रीतीने कॅडबरी बॉल्स तयार आहेत। आता हा जो बेस आहे तो रिकामा पॅक आपण इथे घेतलेला आहे। आता याला बेसला आपण कॅडबरीची जी पेस्ट बनवलेली आहे ती लावून घेणार आहोत। जे आपण रेडीमेड किंडर जॉय आणतो त्यामध्ये थोडासा असतो, पण आपण आता घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे आपण इथे जास्त वापरू शकतो। तर अशा रीतीने बेसला कॅडबरी सर्वत्र चमच्याच्या साह्याने लावून घ्यायची आहे। अशा रीतीने फिरवत फिरवत आपण हाताच्या साह्याने देखील लावू शकतो, पण त्यामुळे हाताला चिटकत असते, त्यामुळे चमच्याचा वापर करावा, त्यामुळे व्यवस्थित कॅडबरी स्प्रेड करता येत असते। अशा रीतीने सर्व कॅडबरी आपण बेसला लावून घेणार आहोत।
कैडबरी बेसला लावून झाल्यानंतर आपण जी दूध पावडरची पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट यावर सेकंड लेयर लावून घ्यायची आहे। ती सुद्धा अशीच सर्वप्रथम चमच्याने कैडबरीच्या बेसवर घालायची आहे व त्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे। अशा रीतीने एखादा चमचा घेऊन व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घ्यायची आहे। किंवा तुम्ही असे देखील करू शकता, कॅडबरीचा लेअर लावल्यानंतर 2-3 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवून ते सेट झाल्यानंतर पुन्हा दूध पावडरचा जो लेअर आहे तो देखील लावू शकता। पण मी फ्रीजमध्ये न ठेवताच आत्ता सुरुवात केलेली आहे। अशा रीतीने सुद्धा करू शकता। पण जर तुम्हाला कॅडबरी व दूध मिक्स होईल याची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा रीतीने पहिल्यांदा सेट करून घ्या फ्रीजमध्ये व नंतर दुसरा लेअर लावून घेऊ शकता। दोन्ही लेयर्स तयार झालेले आहेत। आता यावर आपण बॉईल ठेवून देणार आहोत जे आपण बनवलेले आहेत पर्कपासून। अशा रीतीने आपले किंडर जॉय तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।